हरिओम श्री राम अंबद्य नाथ सवि सब देवयानी विरामसे शिल्फाटा खोपोली उपासना केंद्र 2021 साली मला आलेला अनुभव मी सांगत आहे. मंगलचंडिका प्रपत्ती कोरोना असल्यामुळे आपल्याला फक्त 2 ते 3 स्त्रियांनी मिळून करा असं बापूंनी सांगितलं होतं. ही सूचना वाचल्यावर मला खूपच भरून आलं होतं, कारण अशाही वेळेस बापू आपल्याकडून उपासना आणि पठण वगैरे करून घेत होते. ऑनलाईन उपासनेचे तर खूपच अनुभव आहेत. मंगलचंडिका प्रपत्ती आम्ही 2-3 वीरांनी मिळून केली आणि 2-3 दिवसातच घडलेला माझ्या घरात घडलेला एक अनुभव मी सांगत आहे. ज्या प्रपत्तीचं जे आपण सांबार प्रसाद बनवतो ते बनवलं होतं, त्याच ठिकाणी 2-3 दिवसांनी एकीकडे ऑनलाईन उपासना चालू होती. माझे मिस्टर मुलीचा फोन आला म्हणून तिला घेण्यासाठी खोपोली येथे गेले आणि ती दमून घरी येईल. आणि त्या दिवशी मी बाहेर गेले असल्यामुळे माझा स्वयंपाकही झाला नव्हता. एकीकडे मी ऑनलाईन उपासना चालूच ठेवलेली, हॉलमध्ये उपासना चालू होती, मला आवाज येत होता उपासनेचा, मी किचनमध्ये होते. काम करत असताना मी चपाती बनवण्यासाठी चपातीचा पॅन घ्यायला थोडी बाजूला झाले आणि तेवढ्यात एक मोठा स्फोट झाला. काय घडलं मला काहीच कळलं नाही. नंतर लक्षात आलं की माझ्या कुकरचा स्फोट झाला होता. कुकरमधील पदार्थ पूर्ण किचनभर उडाले होते. फक्त मी जिथे उभी होती तिथेच एकही शीत भाताचा एकही शीत किंवा डाळीचा एकही कण उडाला नव्हता. मी पूर्णपणे सुरक्षित होती. कुकरचं झाकण उडून माझ्या बाजूला पडलं होतं. जर मी तिथे चपाती करत असती तर कुकर पूर्ण माझ्या अंगावरच आला असता. पण 2 मिनिटासाठी मी बाजूला झाले आणि कुकरचा स्फोट होऊन कुकर उडाला. बापूंनी अशा अनेक प्रसंगातून मला बाहेर काढलं आहे. कधी माझा बापू मला मी खचून गेली तर धीर देतो, तर कधी मला यशाच्या उंच शिखरावर नेऊन ठेवतो, कधी मला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढतो, तर कधी मला तू फक्त लढ म्हणतो. बापूंनी सांगितलेली जी युद्धकला आणि जी शस्त्र दिलेत ती घेऊन बापूंच्या कृपेने मी लढत राहील आणि बापूंचा उपासना मला करायला मिळू दे, हीच फक्त माझ्या संपूर्ण चंडिका कुलाकडे प्रार्थना. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सवित.